झी टी मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी नऊ जानेवारी भागामध्ये नेत्राघरी चाललेली असते तिला ममताचं बोलणं आठवतं आणि ते म्हणते आज ममता मावशी खूप दिवसांनी दिसल्या पण त्या ज्या काही बोलल्या माझा आदवाई साहेबांच्या घराशी काही नातं आहे का तेवढ्यात आदवाईत ते येत असतो तिन ती साहेब तुम्ही कशाला येता मी जाईल ना म्हणजे बस स्टॉप अगदी जवळ मी जाईल ना तो बरं ठीक आहे जा ती जायला लागते पुन्हा तो तिच्या मागे येतो ती द्यावं साहेब मी खरंच जाईल तुम्ही नका येऊ माझ्या मागे तर तो अगं मी माझं माझं चाललोय रस्ता आहे ना मी जाऊ शकतो ना ती अचानक एका घराकडे जाते तो बघतो आणि तिच्या मागे जातो इकडे शेखरला सगळ्या गोष्टी आठवत असतात तेवढे त्रुपाली येते आणि तिची अवस्था बघून स्माईल करते पुन्हा चेहरा हळवा करते आणि जाऊन तिची पाठ चुळत म्हणते शेखर काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची तुम्हाला असं नाही बघवतो खरंच तो, तो उठून बाजूला जातो तिथे ती शेखर काय झालं तुम्हाला अजून वाटत होतं का नेत्राने हे घर सोडायला नको होतं तसं असेल तर सांगा मी आईला समजावते ऐकतील ते माझं मी पाया पडते त्यांच्या आधीला समजावते त्यांना समजवते पण प्लीज तुम्ही असा त्रास करून घेऊ नका ठीक आहे मी निर्जीव वस्तूसारखी पडून राहिल घरात ह्या घरासाठी माझ्यावर शंभर आरोप झाले तरी चालतील पण तुम्हाला असं नाही बघू शकत मी तुम्ही आधी आपली नाती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ती जपण्यासाठी माझा जीव जरी गेला ना शेखर तरी चालेल तो तो ही जीव देण्याची भाषा मला पुन्हा ऐकायची नाहीये ती म्हणते काय करू मग शेखर माझ्या नशिबात तसं लिहिलं असेल तर तेच होणार ना म्हणते जाते मी आणि आईला समजावते नेत्रा नको ना ह्या घरातून जायला मग तसंच होईल तो तो नको त्याची काहीच गरज नाहीये पण रुपाली आता आपल्याला आदवायची खूप काळजी घ्यावी लागेल कारण गुरुजींनी तेवढे ती म्हणते मी आई आहे ना शेखर आईपेक्षा सगळ्यात मोठं रक्षा कवच का काय असू शकतं मला मान्य मी आधीला जन्म नाही दिला पण मी पोटच्या मुलासारखं वाढवले तिरडते हात जोडते पण शेखरचा अजूनही विश्वास नसतो अनिल म्हणतो बायको झालं ना काम आता थोडे दिवस ना मस्त ताणून देतो आराम करतो ह्या पुरीने ना जाम दमवलं तिन्ही हो अनिल खरंच आराम करा तुम्हाला आरामाची खूप गरज आहे गेली वीस वर्ष मर मर मारताय तुम्ही तुम्हाला आरामाची खूप गरज आहे ओ हो। तो तू सरळ बोलायला काय घेशील ग तिन ती काय सरळ बोलायचं आता त्या नेत्राने नाकी न आणलेत माझं सत्य जगासमोर आणलं असतं तिने कळते का तुम्हाला तो तो अगं बायको बायको तू टेन्शन का घेतेस अगं तुझा नवरा अनिल जिवंत असताना तुला टेन्शन घ्यायची गरजच काय आपला प्लॅन आज एक नंबर वाजला की नाही तिवं ते पण प्रत्येक वेळीच असं घडणार नाहीये तो याला ना तीवें 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 तो याला काय म्हणतात माहिती शुभ बोलणार्या तर म्हणे मांडवाला आग लागली तिविंती हे आपल्याला विसरून जमणार नाही तिला दिवीचं वरदान आहे तिला पुढचं कळतय तो ठीक आहे बाई सांग तुझ्या डोक्यात काय आहे तिवंती अनिल तुमच्या लक्षात येते का नेत्रा जरी इथून गेली असली तरी तिला पुढच्या गोष्टी कळणार आहेत आणि ती शांत बसणार नाहीये तुम्ही तो, तो एक काम करूया तिला आणूयात टप्प्यात आणि एकदाचाच तिचा काय तो गेम वाजून टाकूया तुम्ही ती नाही अनिल नाही तिच्यावर पाळत ठेवा इकडे नेत्रा म्हणते साहेब मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबतच येत आहे नको ना साहेब मी जाईल ना तो तो, तो ठीक आहे जा ती पुढे जाते आणि पुन्हा मागे वळून बघते तो मागे उभा असतो तो जवळ येतो म्हणतो काय झालं निघाली होतीस ना मग मागे वळून का पाहिलंस मला सांग तुला माझा काही प्रॉब्लेम आहे का ती म्हणते तसं नाही साहेब तो म्हणतो मग का हाकलवतेस मला ती ती हाकलवत नाही साहेब तंतो नेत्रा बॅग दे ती ती नको साहेब तंतो नेत्रा मी हे सगळं तुझा मित्र म्हणून करतोय मैत्रीसाठी एवढं तर करू शकतो ना हे बघ नेत्रा तू इथून जाशील तुझं कामही सुरू होईल पण काही झालं नेत्रा तू जे माझ्यासाठी केलं ना मी ते कधीच विसरणार नाही आय डोंट नो तुला पहिले कुणी सांगितलं की नाही पण तू खरंच खूप एक चांगली मैत्री आहेस तू जातेस म्हणून मी म्हणत नाहीये आय I मीन mean इट चहा ती म्हणते आता पण पन बस पण आहे ना तो तो बॉडीगार्ड बस मिळेल पण मैत्रीसाठी फक्त एक चहा रुपाली आईकडे जाते आणि तिचे नाटकं सुरू होतात रडत म्हणते आई मी तुम्हाला खरंच सांगते मी खूप दडपणाखाली होते पण असं वाटतं आपल्या घराला लागलेलं खूप मोठं ग्रहण संपलंय हे सगळं बाबा ऐकत असतात आई म्हणते आता संपलंय ना ग्रहण मग डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही नाहीतर तुझं घर उन्हात बांधेल आणि हसायला लागते हे त्यांचं बोलणं बाबांना काय आवडत नाही ती म्हणते अहो समजाव तुमच्या लाडक्या सुनेला सारखी डोळ्यात पाणी आणत असते रुपाली म्हणते बाबा पहिले त्यांना चिमटे घेते आणि जोरात पायदा म्हणून म्हणते मी तुमची काळजी घेईल आणि आधी जशी तुम्हाला औषधं देत होते ना तशीच देईल आणि वचन देते मी तुम्हाला नेत्राला मी सगळ्यांना विसरायला लावल अद्वैत नेत्रासाठी आणतो आणि म्हणतो चेअर्स तो म्हणतो बॉडीगार्ड तू विचार करतेस कशाला स्वतःला त्रास करून घेते ती म्हणते स्वतःहून कोण त्रास करून घेतो साहेब होतो कधीतरी तर तो बॉडीगार्ड काही प्रॉब्लेम आला ना तुला तरी मला फोन करायचा पण तू फोन कसा करणार तू तर घरी ठेवला ना तुझ्याकडं नंबर आहे माझा एक मिनिट मी तुला माझं कार्ड देतो ती नाही पण मला तुमचा नंबर पाठे तो तो माझा नंबर पाठे ती हो शेखर साहेबांचा सुद्धा तो तो आईचा तिव ती त्यांचा सुद्धा म्हणजे कोणताही नंबर एकदा पाहिला की लक्षात राहतो माझ्या दोघं मस्त गप्पा मारतात आणि अखेर निरोप घेतात पण आधी मात्र खूप दुःखी असतो आणि मागे बघतो रुपाली फोन करून म्हणते बंटी बंटी मी आज खूप खुश आहे मी तुला पैसे पाठवते तू पार्टीची तयारी कर आपण सेलिब्रेट करायचं तू मी आणि आनी अनिल मी जिंकले बंटी बरं ठेव मी बिझी आहे कशात काय आनंद साजरा करण्यात फोन ठेवून म्हणते रुपाली सज्ज हो ग बाई सज्ज हो आता ह्या राज्याध्यक्षांच्या घरावर तू राज्य करणारेस नेत्रा गेली आता ह्या संपत्तीचे मालक तूच आहेस तर तुम्हाला काय वाटतं कुठल्याही वाईट गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद